हाय फ्रेंड्स पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आपल्या चॅनलवर दर सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात आजचा व्हिडिओ हा चार महिन्याच्या बाळाचा विकास किती होतो बाळाची वाढ किती होते बाळाचं वजन आणि उंची किती असलं पाहिजे त्यासोबतच चार महिन्याच्या बाळाच्या आहारामध्ये काय काय असायला पाहिजे बाळाला कोणकोणत्या लसी या महिन्यात दिल्या जातात हे सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी चार महिन्याच्या बाळाचा विकास प्रॉपरली व्हावा यासाठी मी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया आता तुमच्या बाळाला तीन महिने कम्प्लीट होऊन चौथा महिना स्टार्ट झाला असेल बाळाच्या वाढीसाठी पहिल्या वर्षातील प्रत्येक महिना हा बाळाच्या वाढीसाठी महत्त्वाचाच असतो कारण बाळाचा मेंदू आणि शरीर या दोघांचीही वेगाने वाढ होत असते बाळाच्या जन्माच्या वेळी बाळाची दृष्टी ही तितकीशी विकसित झालेली नसते बाळ चार महिन्याचं चा होईपर्यंत बाळाला स्पष्ट दिसायला लागतं बाळाला रंगांमधील फरक कळायला लागतो बाळाला जर तुम्ही गडद रंगाची खेळणी दिलात तर तेही बाळाला आवडायला लागतात तुमचं बाळ आता स्वतःचं स्वतः आवाज काढायला लागेल काही शब्द उच्चारायला लागेल तुम्ही जेव्हा बाळाजवळ बोलत असता तेव्हा तुमच्या ओटांची हालचाल कशी होते हे बघून त्यानुसार उच्चारण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसेल त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त वेळ बाळाशी बोलत राहा तसंच या महिन्यात बाळ होकार द्यायला लागेल आजूबाजूच्या माणसांना घरच्या माणसांना ओळखायला लागेल जर तुम्ही बाळाला त्याच्या नावाने आवाज देत असाल तर बाळाला त्याचं नाव समजेल या बाळ आधीपेक्षा एकटं खेळू लागेल स्वतःच्या हातापायांशी खेळू लागेल हसायला लागेल तस या बाळ आजूबाजूला पडलेल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करेल चौथ्या महिन्यात बाळाच्या मानेचे स्नायू हे बळकट झालेले असतात जर तुम्ही बाळाला पोटावर झोपवलात तर बाळ आधाराशिवाय मान धरायला लागेल बाळाच्या हालचालींमध्ये वाढ झाल्या असल्याने बाळ स्वतःहूनच पाठीवरून पोठावर पालती पडू लागेल सगळीच बाळ असं करतील असं नाही काही बाळांचा शारीरिक विकास हा लवकर होतो तर काही बाळांचा शारीरिक विकास हा लेट होतो त्यामुळे जर तुमचं बाळ या महिन्यात पालती पडत नसेल तर घाबरण्याचं चा अजिबातच कारण नाही आता चार महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा ते पाहूया आता तुमचं बाळ हे चार महिन्याचं चा आहे पहिले सहा महिने बाळाचा आहार म्हणजेच आईचं दूध हेच असतं त्यामुळे चार महिन्याच्या बाळाला देखील आईचं दूधच द्यावं या महिन्यातील बाळाला दिवसभरात आठ ते दहा वेळा स्तनपान करावं काही कारणास्तव जर आईला दूध येत नसेल तर बाळाला फॉर्म्युला मिल्क द्यावं आता फॉर्म्युला मिल्क देखील दिवसभरात सहा ते सात वेळा थोडं थोडं करून बाळाला द्यावं बाळाला फॉर्म्युला मिल्क आणि ब्रेस्ट मिल्क व्यतिरिक्त काहीही देऊ नका बाळाला पाणी देणं ग्राईप वॉटर देणं ग्लुकोज पाणी देणं फळांचं ज्यूस देणं यापैकी काहीही करू नका कारण बाळाची पचनसंस्था तेवढी डेव्हलप झालेली नसते यानंतर चार महिन्याच्या बाळाचं वजन किती असतं उंची किती असते आणि बाळ या महिन्यात किती तास झोपतं ते पाहूया प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास हा वेगळा असतो त्यामुळे चार महिन्याच्या बाळाचं वजन हे पाच किलो ते आठ किलो या दरम्यान असायला पाहिजे तसंच बाळाची उंची हे साठ सेंटीमीटर ते पासष्ट सेंटीमीटर इतकी असायला पाहिजे त्यानंतर चार महिन्याचं चा बाळ हे बारा ते पंधरा तास झोपतं या महिन्याच्या बाळाच्या झोपेच्या वेळा या ठरलेल्या असतात त्यामुळे बाळ ठरलेल्या वेळेतच झोपत जर तुम्ही बाळाला जबरदस्ती झोपवण्याचा प्रयत्न तर बाळ झोपत नाही परंतु बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी बाळाने पुरेशी झोप घेणं खूप आवश्यक आहे त्यानंतर चार महिन्याच्या बाळाला कोणकोणत्या लसी दिल्या जातात ते आता पाहूया चौथा महिना म्हणजेच बाळाला साडेतीन महिने किंवा चौदा आठवडे पूर्ण झाल्यावर बाळाला दोन लसी दिल्या जातात पहिला पोलिओचा तिसरा डोस बाळाला चौदा आठवडे पूर्ण झाल्यावर तोंडामध्ये दोन थेंब पोलिओचा डोस दिला जातो त्यानंतर दुसरी लस डी टी पीचा तिसरा डोस बाळाला चौदा आठवडे पूर्ण झाल्यावर बाळाच्या उजव्या मांडीच्या बाहेरील बाजू ही लस टोचली जाते बाळाचं लसीकरण हे, त्या, हे, हे त्या त्या महिन्यात करणं हे खूप गरजेचं आहे बाळाच्या लसीकरणाच्या वेळा अजिबात चुकवू नका त्या त्या महिन्यात बाळाला लसीकरण करणं हे खूप गरजेचं आहे बाळाचा विकास प्रॉपरली व्हावा म्हणून पालकांसाठी काही खास टिप्स येणार आहे पहिलं चौथ्या महिन्यात बाळाला काही वेळ पोटावर झोपवत जा बाळाच्या समोर रंगेबिरंगी गडद रंगाची खेळणी ठेवा त्यामुळे बाळ त्याचा खांदा आणि डोकं उचलण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळेच बाळाचं मान खांदा आणि डोकं हे मजबूत होईल नंबर दोन बाळाला आंघोळीपूर्वी छान मालिश करा त्यामुळे पण बाळाचं शरीर हे बळकट होतं नंबर तीन बाळाला जितकं कोरडं ठेवता येईल तेवढं कोरडं ठेवा बाळाला नॅपी रेश होणार नाही याची काळजी घ्या बाळाचं चेंज करताना कोमट पाण्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही वेट वापरू शकता नंबर चार बाळाला किंवा इतर माध्यमांपासून दूर ठेवा कारण बाळाला या सगळ्या गोष्टींची गरज नाही हळद रंगाची खेळणी पसरून ठेवा त्यामुळे बाळ वेगवेगळ्या दिशेला वळण्याचा प्रयत्न करेल ते असतो ती जागा पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून घ्या बाळाच्या आजूबाजूला जर अडथळा असतील तर ते तेही बाजूला करा बाळाची खेळणी बाळाचा बिछाणा हा स्वच्छ ठेवा नंबर सात आता जे तुम्हाला मी सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच पालकांना अशी सवय असते की आपलं बाळ झोपत नाही आहे म्हणून त्याला मांडीवर घेऊन मांडी हलवत हलवत झोपवायचं किंवा पाळणा जोर जोरात जो हलवायचं अगदीच नाही तर बाळाला खांद्यावर घेऊन थोपटून थोपटून झोपवायचं अशी सवय लावतात तर हे करण्याची अजिबात गरज नाही आहे बाळाला अशी झोपवायची सवय लावला तर बाळ नंतरही तशाच पद्धतीने झोपण्यासाठी हट्ट करत आणि मग त्याचं काही वेळानंतर तुम्हाला त्रास व्हायला लागतो म्हणून सुरुवातीपासूनच बाळाच्या झोपेच्या वेळेत बाळाला तुमच्या सोबत घेऊन झोपण्याची सवय लावा त्यामुळे बाळाला ती सवय होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला त्याचा त्रासही होणार नाही नंबर आठ बाळाला जरी समजत नसेल तरी बाळाशी तुम्ही सतत बोलत राहा गाणी म्हणत राहा बाळाला गोष्टी सांगा त्यामुळे काय होईल की बाळाचा शब्दसंग्रह वाढेल आणि बाळ बोलण्याचा प्रयत्न करेल आजच्या व्हिडिओमध्ये मी चार महिन्याच्या बाळाच्या विकासाचे टप्पे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीही प्रत्येक बाळ हे वेगळंच असतं म्हणून प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास हा वेगवेगळा असतो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाढला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या पेज पेजलाही फॉलो करा तिथेही छान छान माहिती तुम्हाला दिली जाते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या थँक्यू